माझ्यासोबत प्राजक्त तनपुरे सर आहेत. सध्या पिंपरी चिंचवड आणि कसब्याचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये कसब्यामध्ये दंगेकर जे तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या उमेदवार पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहताय त्याकडे? नाही, या निकालाद्वारे महाराष्ट्रातल्या जनतेचं, मी महाराष्ट्रातलं म्हणणार नाही परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सरकारविरुद्धचा रोष, या सरकारनी हे ज्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, ज्या पद्धतीनं लोकशाही मूल्यांची सगळी पायदळी तोडवली जात आहे, याचा देखील रोष कुठेतरी जनतेमध्ये आहे. आणि म्हणून कसब्यामध्ये आमचा उमेदवार तर जवळपास निवडून येणारच आहे. दुर्दैवानं आमच्यामध्ये मतविभागणी झाल्यामुळं चिंचवडचं देखील सीट आमचं आलं असतं, पण आमच्यातच कुठेतरी मतविभागणी झाल्यामुळे आता तिथं देखील, कारण लोकांची भावना मात्र हीच दिसते याच्यामधनं की या सरकारच्या विरोधामध्ये लोकांचा रोष आहे. आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीची आता इथं चुकीची सगळं पद्धत चालू आहे त्याचा देखील लोकांनी रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कुठेतरी तुमच्यातच समन्वय नसल्यामुळे तुम्हाला याचा फटका मिळाला, कसं पाहत आहे? कारण की महाविकास आघाडीमध्ये एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवलेला आहे, तुम्ही तुमच्यात का समन्वय नाही? आता ठीक आहे, सगळ्यांनी प्रयत्न केला तर कधी कधी कुणाच्या महत्वाकांक्षा असतात काय असतात, परंतु आम्ही नेते मंडळींनी मात्र सर्वांनी प्रयत्न केले की एकच महाविकास आघाडीचा उमेदवार असावा, त्यामुळे नेते मंडळीमध्ये कुठं समन्वय नाही असं काय कुठं नाहीये काय, त्यामुळे राज्यस्तरावरती महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे. पण सर, कसब्यामध्ये समजा नंगेकर विजयी होत आहेत तर तो विजय महाविकास आघाडीचा नाही तर तो व्यक्तीचा आहे असं भाजप नेते म्हणतात, कारण की तिथे त्यांचं काम बोलत. नाही नाही, व्यक्ती शेवटी चांगला व्यक्ती आहे मी म्हणत नाही, त्यांचं काम देखील आहेच, परंतु भाजपचा हा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. यापूर्वी देखील त्यांनी लढवलं होतं, त्यांचं काम तर आहेच, त्या सर्वसामान्य माणसामध्ये त्यांची लोकप्रियता देखील आहे, परंतु सरकारविरुद्ध असलेला रोष हा देखील नक्कीच त्याला मध्ये कारणीभूत आहे त्यांच्या विजयामध्ये. आणखी एक शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे. आज सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे की जे निवडणूक आयोगाचे आयुक्त असतात त्याच्यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय दिला आहे, कसं पाहता याकडे? नाही, माझं खरं जेव्हा निवडणूक आयोगाने मागे हा निकाल दिला त्यावेळेस माझं व्यक्तिगत मत असं होतं की बाबा ज्या पक्षा पक्ष म्हणजे काय, तर तळागाळातले पक्षाचे कार्यकर्ते असतील, सक्रिय सभासद असतील, तालुका अध्यक्ष, तालुक्याची कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याची कार्यकारिणी, हा मिळून पक्ष बनतो. त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार म्हणजे काय पक्ष होत नाहीत. आणि म्हणून कुठंतरी ही सगळी संघटना उद्धव साहेबांच्या बरोबर असताना देखील जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला हा व्यक्तिगतरित्या मलाही कुठंतरी पटलेला नव्हता. आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयुक्तांची झालेली नेमणूक असेल ते बघता हे सुप्रीम कोर्टाने जे उचललेलं पाऊल आहे हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे आणि भविष्यामध्ये या देशातली लोकशाही मूल्य आणखीन बळकट करणारं हे पाऊल आहे असं मी बघतो याकडे. या अशा समितीची किंवा निवडणूक आयोगाचं देखील कुठेतरी निवड व्हावी अशी मागणी तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीतले नेते उद्धव ठाकरे यांनी केली होती, समिती स्थापन झालेली आहे, कसं पाहता आता? निश्चितपणे ज्या पद्धतीचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता त्यावर आम्ही समाधानी नव्हतो. आता ठीक आहे, ती स्वायत्त संस्था आहे, त्यांचं स्वायत्त आपण मान्य करतो, पण ज्या पद्धतीने मी मगाशी विश्लेषण केलं त्यामुळे जो निकाल आला त्यामध्ये आम्ही समाधानी नव्हतो. आणि म्हणून आजचा हा निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाचे जे सदस्य असतील निवडून येतील नेमले जातील त्यामध्ये आता पंतप्रधान, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी आणि न्यायालयाचे, त्यामुळे आता इथून पुढं केवळ सरकारशीच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप असणार नाही की कोण आणायचं, त्यामुळे निश्चितपणे एक बॅलन्स्ड अप्रोच यापुढं राहील अशी आम्हाला आशा वाटते त्या माध्यमातून. धन्यवाद. आपण पाहतोय की समितीची स्थापना झालेली आहे, त्यामुळे नक्कीच याचा उपयोग होईल आणि ते लोकशाहीला उपयोगी आहे असं या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं. रुपेश शेलारचा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.